महाराष्ट्र से स्वामी आई तुलसा भवानी राष्ट्र माता आई जिजाऊ साहेब हिंदवी स्वराज्याचे सहसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित झालेले सन्माननीय आदरणीय युवराज छत्रपती संभाजी राजे मंचावर उपस्थित, मंगल प्रभात लोडाजी, प्रवीण दरेकरजी, अनारव पाटीलजी, बेडकेजी, शरद सोनवणेजी, आशाताई भुसके, सौरभ दादा खेडकर, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो। छत्रपती शिवराय होते म्हणूनच आज आपण हे स्वातंत्र्य पाहतो, आज आपण मानाने जगतो आहोत आणि म्हणूनच दरवर्षी आपल्या या देवाचा आपल्या या राजाचा आशीर्वाद घेण्याकरता आपण या ठिकाणी येत असतो। आज आमचे छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी काही गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत, निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशही दिले आहेत, या संदर्भात योग्य प्रकारचं नियोजन हे येत्या काळामध्ये केलं जाईल आणि पुढच्या वर्षी अशा प्रकारे कोणाचीही अडवणूक होणार नाही, हा देखील आपण नियोजनाचा भाग त्या ठिकाणी करू। मला एका गोष्टीचं सांगताना समाधान होत आहे की या वर्षी हे सरकार आल्यानंतर आपण निर्णय घेतला आणि सगळ्या डीपीडीसी मध्ये 3% निधी हा प्रतिवर्षी आता गड किल्ल्यांकरता आपण राखून ठेवण्याचा निर्णय केला आहे, त्यामुळे जो काही आपण मोठा निधी देतो त्याच्या व्यतिरिक्तचा हा निधी हा दरवर्षी राखून ठेवला जाणार आहे आणि त्यामुळे ज्या काही वेगवेगळ्या जिल्ह्यातले गड किल्ले आहेत त्याच्या रक्षणाकरता त्याच्या संवर्धनाकरता हा निधी उपलब्ध होणार आहे। यासोबत आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला या आपल्या रयतेच्या साम्राज्याला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याही संदर्भात एक अत्यंत बृहद अशा प्रकारचा कार्यक्रम हा सरकारने हातामध्ये घेतलाय आणि सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन एक वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, महाराजांची स्मारक आणि महाराजांचं तेज हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे सरकारच्या वतीनं आपलं सरकार या ठिकाणी निश्चितपणे करेल। आज मी जास्त बोलणार नाही, माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी बोलणार आहे, पण एकच गोष्ट मी नमूद करू इच्छितो की ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात रायगडाचं काम आपण सुरू केलं आणि आज त्या ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी सापडतायत आणि एक नवा इतिहास हा त्या ठिकाणी तयार होतोय, तशाच प्रकारचं इथे शिवनेरीला देखील काम चाललेलं आहे आणि विविध आमच्या या स्वराज्याच्या मानकांचं काम हे राज्य सरकार हातामध्ये घेईल। आपण आता आपल्याला कल्पना आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जिथे समाधी आहे गोडवाडी तुळापूर या दोन्ही ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांनी 397 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला आहे आणि त्याही ठिकाणी आपण अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो। एवढं सांगू इच्छितो की आपलं सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर यांचं सरकार आहे आणि त्यामुळे 12 बलुतेदारांचं हे सरकार आहे, त्यांच्या विकासाकरता छत्रपती शिवरायांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने चालत आपलं सरकार
सर्वांचं कल्याण करण्याचा प्रयत्न करेल आणि छत्रपतींचे सेवक म्हणूनच आम्ही या ठिकाणी कार्यरत राहू एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.